मुलांनो मागील व्हिडिओमध्ये आपण दर चार्ट आणि पावती शिकलो ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मजेशीर उदाहरणांच्या साह्याने ह्याविषयी जाणून घेणार आहोत राजू आणि बबलूने काकांना बाजारातून सामान आणण्यास मदत केल्यामुळे त्यांनी त्या दोघांना पन्नास पन्नास रुपये दिले आता राजू आणि बबलूमध्ये पैज लागली आहे की ह्या पन्नास रुपयात जो जास्त वस्तू खरेदी करेल तो जिंकेल आता राजू आणि बबलू गग्गूच्या दुकानात आले गग्गूच्या दुकानात अशा प्रकारचा बोर्ड लावला आहे ज्यावर वस्तूच्या किमती लिहिल्या आहेत मुलांनो तुमच्या लक्षात आहे का अशा प्रकारच्या बोर्डला काय म्हणतात अगदी बरोबर दर चार्ट राजूने गग्गूकडून दोन पेन्सिल दोन रबर एक पेन्सिल बॉक्स घेतला मुलांनो तुम्ही गग्गूने बनवलेल्या ह्या पावतीवर किंमती लिहू शकता का प्रथम आपण दोन पेन्सिलची किंमत शोधूयात एक पेन्सिलची किंमत चार रुपये पन्नास पैसे आहे मग दोन पेन्सिलची किंमत किती असेल प्रथम आपण पैशांची संख्या पन्नासला दोन ने गुणूयात मग किती पैसे झाले बरोबर शंभर पैसे आता आपण रुपयाच्या संख्येला चारला दोन ने गुणूयात किती झाले आठ रुपये पण शंभर पैसे म्हणजे किती रुपये बरोबर एक रुपया आता जर आपण पैसे आणि रुपये यांच्या संख्येची बेरीज केली तर दोन पेन्सिलची किंमत असेल आठ अधिक एक किंवा नऊ रुपये शून्य पैसे हे आपण अशा प्रकारे पावतीवर लिहूयात मुलांनो आता तुम्ही दोन रबरची किंमत शोधून पावतीवर लिहू शकता का हवं तर व्हिडिओला थांबवून तुम्ही याचे उत्तर शोधू शकता शाबास मुलांनो तुम्ही ह्याचे अगदी योग्य उत्तर शोधले आहे मुलांनो आता आपण वस्तूची एकूण किंमत काढूयात हो आपण नऊ सात आणि बत्तीस रुपये यांची बेरीज केली तर वस्तूंची एकूण किंमत झाली अगदी बरोबर अठ्ठेचाळीस रुपये चला आपण या पावतीत अशा प्रकारे लिहूयात अशा प्रकारे राजूने एकूण किती वस्तू विकत घेतल्या आणि किती रुपयात हो राजूने एकूण पाच वस्तू अठ्ठेचाळीस रुपयात विकत घेतल्या इथे बबलूने विकत घेतलेल्या वस्तूंची पावती आहे तुम्ही हे पूर्ण करून सांगू शकता का की बबलूने घेतलेल्या वस्तू राजूपेक्षा कमी आहेत की जास्त आणि एकूण किती रुपये खर्च केले हवं तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून ह्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता शाबास मुलांनो तुम्ही हे अगदी बरोबर पूर्ण केलं आहे राजूने एकूण पाच वस्तू अठ्ठेचाळीस रुपयात विकत घेतल्या आणि बबलूने किती वस्तू किती रुपयात घेतल्या हो बबलूने सहा वस्तू पन्नास रुपयात विकत घेतल्या अशा प्रकारे बबलू पैज जिंकला बघा तो आनंदाने कसा नाचतोय मुलांना ह्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांच्या साहाय्याने दर चार्ट आणि पावती बिल विषयी शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही चुकीच्या समजुतींचा अभ्यास करणार आहोत